आंध्र प्रदेश मधल्या माझ्या लाडक्या शेतकरी बांधवांनो आज मी तुम्हाला एक अत्यंत दुःखद अशी घटना इथे सांगणार आहे या प्रचाराच्या निमित्ताने रायल सीमा रायल सीमा हा आपला भाग या भागामध्ये काही दिवसापूर्वीच एका शेतकरी कुटुंबाने आत्महत्या केली अतिशय वाईट वाटलं मी गेलो होतो मी स्वतः तिथे गेलेलो होतो जाऊन पाहिलं तर काय अन्ना विना वस्त्रा विना पाण्या विना आत्महत्या करत आणि हे हैदराबाद है मध्ये बसलेले एक एक शाख काय करत काहीही नाही अहो यांनी हैदराबादच सायबराबाद केलं आणि गरीब शेतकरी बरबाद झालेला आहे मला अतिशय अतिशय दुःख होत ह्याच गोष्टीच की आज, आज माणसाची महत्वाची गरज काय आहे ती कम्प्युटर नाहीये अन्न अस्त्र। हे कोण देणार सगळ्यांना वचन देतो वचन देतो की आज आपल्या राज्यामध्ये सगळ्यात जास्त ज्याला विजेची गरज आहे असा शेतकरी या सगळ्या शेतकऱ्यांसाठी मी वीज मोफत करेन माझा माझ्या मुख्यमंत्री पदाच्या शपथविधी आधी मी तुमच्या सर्वांसाठी सगळ्या शेतकरी बांधवांसाठी मोफत करेन तुम्ही मला एक आश्वासन द्यायचंय एक वचन द्यायचंय हे होण्यासाठी आधी तुम्ही मला निवडून दिलं पाहिजे नाहीतर हे हे सत्ता लोलूप सत्ताधारी पक्ष तुम्हाला पुन्हा अशाच दुष्काळाच्या खालीत ढकलेल लक्षात ठेवा माझ्याच पक्षाला निवडून द्या माझं वचन लक्षात ठेवा मीही लक्षात ठेवेन